आदिवासी निसर्गाला देव मानतो आणि म्हणूनच निसर्गातल्या शक्तींची आदिवासी पूजा करतो। तर आजच्या दिवशी नागाची, आज नागपंचमी, नागाची पूजा आजच्या दिवशी केली जाते। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी पूजा केलेली आहे। हळद, कुंकू आणि शेंदूर, अगरबत्ती आणि एक अंड या ठिकाणी ठेवलेलं आहे। या ठिकाणी पूजा केलेली आहे। तर ही सकाळची पूजा असते। यानंतर पंचमी सारवून त्याच्यावर सुन्याने किंवा असतं तांदळाचं पीठ ते कालवून त्याच्याने पंचमी काढली जाते। त्यामध्ये चंद्र, सूर्य, बैल आणि नाग, वाघ, मोर, पंचमी सगळे त्या ठिकाणी काढून त्यांची पूजा संध्याकाळी केली जाते। ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे संध्याकाळी व्हिडिओमध्ये। तर आता ही सकाळची पूजा झालेली आहे, ही नागाची पूजा। संध्याकाळी परत पूजा केली जाते, सर्व देवदेवतांना नैवेद्य दाखवला जातो त्या ठिकाणी। तर ते कशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो ते आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। इथं शेणाने सारवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि या ठिकाणी याच्यावरती पंचमी काढली जाईल। मित्रांनो, आदिवासी समाजात नागपंचमीची पूजा कशा पद्धतीने केली जाते ते आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, ही जी पंचमी आहे याच्याबद्दलची थोडी माहिती तुम्हाला देतो। आता पूजंतीचं झालेलं आहे, याला पंचमी म्हणतात। ही पंचमी या ठिकाणी नाग आहेत, सूर्य, चंद्र हे ढग आहेत, पक्षी आणि हा विंचू, या ठिकाणी मोर, वाघ, झाड, हे वानर, हा शेतकरी आहे, ही त्याची पत्नी, त्याला जेवण घेऊन जाताना। आणि इथं हे जे आहे हे पूर्वी उखळात धान्य भात वगैरे कुटायचे, तर ते चित्रण या ठिकाणी केलेलं आहे। आणि इथं दळण जात्यावर दळतानाचं चित्रण आहे। या पाच स्त्रिया बाजाराला निघालेल्या आहेत डोक्यावर माठ घेऊन। आणि या ठिकाणी हे दही तूप काढतानाचं जे चित्रण असतं ते केलेलं आहे। अशा पद्धतीने ही पंचमी असते, म्हणजे एकूण मिळून हे बाकीचं समाज जीवनामधलं चित्रण। आणि हे सूर्य, चंद्र, वाघ, नाग हे आदिवासींचे देवता आहेत। हे झाडे, झुडपे, पक्षी हे आदिवासींचे देवता। आणि हे समाज जीवनातलं चित्रण या ठिकाणी बाकीचं केलेलं आहे। जात्यावर दळतानाचं किंवा इतर तूप लोणी काढतानाचं, बाजाराला जाणे किंवा शेतकरी शेती करतो अशा पद्धतीने। मीचं पूजन झाल्यानंतर, नैवेद्य दाखवल्यानंतर घरात जे हे जे जातं आहे त्याला पण नैवेद्य दाखवला जातो।
उखळाला नैवेद्य दाखवला जातो. या ठिकाणी या उखळाला पण नैवेद्य दाखवलेला आहे. या चुलीला पण इथं नैवेद्य दाखवतात. चुलीवर आपण स्वयंपाक करतो म्हणून चुलीला पण नैवेद्य दाखवतात. या ठिकाणी धान्यालाही नैवेद्य दाखवलेला आहे. बाहेरच्या देवांना नैवेद्य दाखवलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी जे राहिलेले देव आहेत त्यांनाही बाहेर नैवेद्य दाखवला जातो. या हे बाहेर नैवेद्य ठेवण्याचं कारण म्हणजे एक असं वैज्ञानिक कारण सांगायला गेलं तर बाहेर ज्या मुंग्या किंवा किडेमाकडे ज्या असतात ते या ठिकाणी ते नैवेद्य खातात. अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.